तुमची काय परिस्थिती आहे? काल जे नुकसान झालंय किंवा जे दंगेखोर होते आज पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. चाकण शहर सुरू आहे, सर्व ट्रॅफिक सुरळीत सुरू आहे, शाळा कॉलेजेस इंडस्ट्रीज सर्व सुरू आहे आणि पोलीस इज फुल्ली कंट्रोल. आमचा एक्स्ट्रा फोर्स आलेला आहे बाहेरून, वेगवेगळ्या ठिकाणी फोर्स लावलेला आहे, पॅट्रोलिंग फिक्स पॉईंट चालू आहेत. काल आपण ज्या दंगेखोरांनी नासधूस केली त्यांच्यावरती जवळपास 2 ते 3 हजार लोकांच्यावरती आपण जे समाजकंटक लोक आहेत, नॉर्मल जे मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक नव्हे पण जे समाजकंटक लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला CCTV फुटेजेस DVRs वगैरे मिळालेले आहेत. त्यातून बरेच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि अटकसूत्र आपण सुरू केलेलं आहे. अर्थातच एक गोष्ट सांगितलं जाते की हे जे काल होती त्या दृष्टीने तपास करतो आपण आणि काय कसा तपास दिशा असणार आहे. निश्चित पहिला आपल्याला माहीत असेल की 11 मोर्चा सुरू झाला आणि 12:30 मोर्चा संपला होता आणि त्याच्यानंतर नॉर्मल ट्रॅफिकही सुरू झालं होतं. त्यामुळे जो 15 हजारचा मोर्चा होता त्यातले एक 10-12 हजार क्राऊड निघूनही गेला होता आणि हा जो राहिलेला 3-4 हजार क्राऊड होता त्यामध्ये जे काही इथं इंडस्ट्रियल एरिया मोठा आहे त्यामुळे बाहेरून आलेले इंडस्ट्रीजमध्ये काम करणारी काही मुलं आहेत, 15 ते 25 वयोगटातील असतील, ग्रामीण भागातील काही हुल्लडबाजी करणारी मुलं आणि काही झोपडपट्टी एरियातली हुल्लडबाजी करणारी मुलं, बेसिकली 15 ते 25 या वयोगटातला हा मॉब होता. आणि त्यांनी मग 3-4 ग्रुप करून हे जे 4 चौक आहेत त्या ठिकाणी जे ट्रॅफिक सुरू झाल्यामुळे मोर्चा संपल्यामुळे त्याच्यावर स्टोन पेल्टिंग केलं आणि त्यातून ही घटना सुरू झाली. आणि आपण पाहिलं खूप हेवी ट्रॅफिक असतं त्यामुळे जरा जरी दगडफेक झाली तर 15-20 गाड्या हे होतात आणि त्याच 1-20 गाड्यांची तोडफोड झाली आणि ST बसेस 14 जाळलेल्या आहेत. जमावबंदी लागू असणार आहे का, नागरिकांना काय आवाहन करत? नाही, परिस्थिती सगळी नियंत्रणात आहे, जनजीवन सुरळीत आहे, त्यामुळे आपण काही जमावबंदी लागू केलेली नाही. अर्थातच ये बात हिंदी मी जाणना चाहेंगे, आयोजन केलं होतं त्यांची चौकशी केली जाणार आहे काय एकंदर आपण आपण निश्चित, मी मगाशी सांगितलं जे आम्हाला व्हिडिओमध्ये किंवा CCTV फुटेजेसमध्ये जे समाजकंटक पब्लिक प्रॉपर्टी किंवा पोलिसांच्यावर हल्ला करतील त्या सर्वांची चौकशी केली जाणार.